यशस्वी शिंदे याच्या आरोपीला दाऊद शेख याला अटक केल्यानंतर मंगळवारी मुंबई पोलिसांनी त्याचा ताबा घेतला, पण त्याला त्याच्या गुन्ह्याचा कोणताही पश्चाताप नव्हता. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली, पण यशस्वीची निर्घृणपणे हत्या करण्यामागचं कारण सांगितलं नव्हतं. परंतु त्यानंतर त्यानं हत्येचं कारण सांगितलं आणि म्हणाला की यशस्वीने लग्नाला नकार दिल्यानं आपण तिची हत्या केल्याचं सांगितलं. या प्रकरणी यशस्वीला शिवीगाळ केल्याप्रकरणी दाऊद विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येनंतर दाऊद शेख फरार होता. यशस्वी शिंदे हत्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या आरोपी दाऊद शेख याला न्यायालयानं 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. 25 जुलै रोजी यशस्वी शिंदेची हत्या करून फरार झालेल्या आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी गुलबर्गा इथून अटक केली होती. न्यायालयात हजर केलं असता त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर केलं असता 6 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आरोपी दाऊद शेखला 13 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. उरण येथील यशस्वी शिंदेच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी दाऊद शेख याला 7 ऑगस्ट रोजी न्यायालयात प्रत्यक्ष हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आलं. परिस्थितीचं भान राखत आणि हत्या प्रकरण अतिसंवेदनशील असल्यानं पोलिसांनी कोर्टाला विनंती केली आणि कोर्टानं मान्यता दिल्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आरोपी दाऊद शेख याला हजर करण्यात आलं. या हत्येप्रकरणातील आणखी काही पुरावे मिळवण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडी मागितली होती. त्यानुसार कोर्टानं आरोपी दाऊद शेख याला पुन्हा 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान संतप्त नातेवाईक नागरिक दाऊद शेख याच्या फाशीच्या शिक्षेची मागणी करतायत.